खूप छान अशी अळूच्या पानाची भजी करणार आहोत आणि खायला पण एकदम कुरकुरीत लागणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की अळूच्या पानाची भजी कशी खाऊ शकतात, तर बघू शकता खूपच अशी छान खमंग आणि कुरकुरीत भजी होतात. आणि भजी म्हणताना सर्वांनाच खूप अशी आवडीची असतात. आणि महत्त्वाची गोष्ट कशी झटपट होणारी आणि खास ट्रिक्स आपण करणार आहे त्याच्यामुळे हिला कडकपणा असा छान येणार आहे. खूपच छान असा कडकपणा आलेला आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की याची भजी कशी बनतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आळूची पाने घेतलेली आहेत आणि त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर ही मी छोटी छोटी आळूची पाने घेतलेली आहेत आणि जी अशी महागडली जर अशी साल असते ना, मी ती थोडीशी अशी काढून घेतलेली आहे. तर अशी मी दोन चार आळूची पाने घेतलेली आहेत, तर अशा थोड्याशा मी निळवट्या करून घेते आणि त्याला आपण सुरीच्या साईने काय करायचं असं कट करून घ्यायचं. असे बारीक बारीक असे आपण खपा करून घेणार आहोत त्याच्या पानांच्या. तर अशा प्रकारे मी असे कट करून घेतलेले आहेत पाने. तर अशी एक मोठी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये आपण हे पाने टाकून घेणार आहोत चिरून घेतलेली. तर याच्यामध्ये मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते बेसन पीठ आपण टाकणार आहोत. आपल्याला जसं लागेल तसं टाकून घ्यायचं. तर इथे मी 3 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. त्यानंतर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते मी 2 चमचे टाकणार आहे. आणि आता त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. इथे मी लाल मिरची पावडर टाकणार आहे थोडीशी, म्हणजे आपल्याला चवी तिखट असं थोडंसं लागले पाहिजे. थोडीशी हळद टाकायची. आणि तो ओवा घेतलेला आहे, तो ओवा हातावर क्रश करून टाकायचा. ह्याचा व्यवस्थित क्रश करायचा आणि टाकायचा. ओवा टाकल्याने कसं चव छान येते आपल्या भज्याला. आणि थोडंसं चिमूटभर सोडा घेतलेला आहे, तो सोडा टाकायचा. आणि चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं. तर हाताने सर्व असं हलवून घ्यायचं. आणि जर आपल्याला थोडंसं बेसन पीठ कमी पडलं तर आपण वरनं थोडंसं टाकू शकतो. आणि आता पाण्याने थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर असं पाणी टाकायचं आणि थोडं थोडं मळून घ्यायचं व्यवस्थित असं. तर हे सर्व असं मिश्रण मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला 2-3 मिनिटं भिजून घ्यायचंय. ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि ह्याला 2-3 मिनिटं भिजून द्यायचं. इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल हे गरम होऊन द्यायचं आपल्याला. तर आपलं तेल हे चांगलं गरम झालेलं आहे. आता मी गॅस बारीक ठेवते आणि त्यामध्ये आपण आता हे भजी सोडणार आहोत. तर अशी हळूवारपणे सर्व अशी भजी सोडून घ्यायची. खायला पण एकदम खूप छान लागणार आहे ती भजी. असे जर खाली केलीस तर तुम्ही सारखं असे करतात भजी. आळूच्या पानाची भजी म्हणतात खूपच छान खमंग व कुरकुरीत होतात अशी ही भजी. तर आता आपण ह्याला हलवून घेणार आहोत. दोन्ही साईडकडून व्यवस्थित अशी हलवून घ्यायची, म्हणजे छान अशी कडक तळतात आणि खायला पण एकदम खूप छान लागतात. लालसर होस्तवर आपण त्यांना छान असं तळून घेणार आहोत. बघू शकता खूपच छान आणि अशी झटपट आपली आळूच्या पानाची भजी झालेली आहे. खूपच अशी खमंग व कुरकुरत होतात आणि महत्वाची गोष्ट खायला खूपच अशी चविष्ट लागतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. तर चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. धन्यवाद. धन्यवाद.